कोल्हापुरात पासिंग न झालेल्या रिक्षांसाठी दररोज 50 रुपये विलंब शुल्क आकारावं असं परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयानं काढलं असून त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. अशा प्रकारची दंडात्मक कारवाई थांबवण्यात यावी या मागणीसाठी गेल्या 2 दिवसांपासून आम आदमी रिक्षाचालक संघटनेनं RTO कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध रिक्षा संघटनांनी पाठिंबाही दर्शवला. दरम्यान आज सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांच्याशी आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी रिक्षाचालकांच्या व्यथा मांडल्या. यावर आपचे संदीप देसाई यांनी RTO अधिकाऱ्यांनी आचारसंहिता संपेपर्यंत रिक्षाचालकांना त्रास होणार नाही अशी सकारात्मक भूमिका घेतल्यानं ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचं सांगितलं. या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारशी सकारात्मक चर्चाही सुरू होती. आज RTO साहेबांशी चर्चा झाली. त्याच्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळं लगेचच ठोस निर्णय घेता येणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं पडलं. आणि मग याच्यावर एक चांगला उपाय म्हणून निदान आचारसंहिता संपेपर्यंत आमच्या कुठल्याच पब्लिक ट्रान्सपोर्टच्या चालकाला मालकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीची सकारात्मक त्यांनी भूमिका घेतली. त्याच्यामुळं काल सुरू असलेलं ठिय्या आंदोलन आज आम्ही तात्पुरतं स्थगित करतो आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या कायद्याच्या विरोधात या GR विरोधात कशा पद्धतीनं आपल्याला सरकारसमोर मांडणी करता येईल, सरकारला जेदी सांगता येईल आणि मग हा जो कायदा आहे तो रद्द करता येईल ही भूमिका आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर सगळ्यांच्या समोर मांडू. यावेळी आपचे शहर अध्यक्ष उत्तम पाटील, आप रिक्षा आघाडीचे अध्यक्ष संजय नलवडे, राकेश गायकवाड, बाबूराव बाजारी, शकील मोमीन, सुभाष शेटे, लाला बिरंजे, मयूर भोसले, उमेश वडेर आदी उपस्थित होते.